Good afternoon. Basa. थोडक्यात परिचय करून द्या आपला. सर, मी देवा तालुका पूर्णा जिल्हा परभणी इथून आलेलो आहे. माझं शिक्षण माझं बी ए झालेलं आहे. माझी 12वी जे जवान जे किसान कॉलेजमधून झालेली आहे. मला 12वीला 66.33% होते. ग्रॅज्युएशन कोणत्या विषयात केलं? सर, ग्रॅज्युएशन मी हिस्ट्रीमध्ये केलं. हिस्ट्री. सध्या कुठं राहतात? सध्या मी नांदेडमध्ये. बर, नांदेडची जी इकॉनॉमी आहे बेस काय तिचा? सर, नांदेडच्या इकॉनॉमीचा बेस कृषी आधारित इकॉनॉमी. बर, कोणकोणती पिकं घेतली आहेत? सर, नांदेडमध्ये सोयाबीन, मूग, काही प्रमाणामध्ये कापूस, मूग ही पिकं घेतले जातात. अजून पी एस आय साठी तुम्ही आलेला आहात? सर, काय कट ऑफ? सर, कट ऑफ 125 आणि तुम्हाला किती आहे? 149 मार्क. फिजिकल कसं आहे? सर, फिजिकल माझं 90+ आहे. 90+ आहे. सपोज तुमचं पी एस आय कधी निवड नाही झाली तर तुम्हाला काय वाटेल? सर, वाईट वाटेल, पण मी पुन्हा खचून न जाता पुन्हा तयारी करेल. बर, आतापर्यंत असं किती वेळा तुम्ही पुन्हा प्रयत्न केलेले खचून न जाता? आतापर्यंत मी खूप वेळेस प्रयत्न केले, कारण मी 12वीला इंजिनिअरिंगला लागलो होतो. ते इंजिनिअरिंग सोडून आलो. इंजिनिअरिंग सोडून आल्यामुळे मला खूप विरोध झाला. त्याच्यामुळे मी 12वी झाल्या झाल्या खूप परीक्षा दिल्या, म्हणजे 12वी बेसवर जे असतील ते. पण लगेच मला यश आलं, मी खूप अभ्यास करायचो, पण तरी पण मी हे क्षेत्र सोडणार नाही. ही माझी पहिली मेन्स होती आणि एस ओची मेन्स झाली. त्यात तुमचं फायनल झालं नाही? एस ओला माझा रिझल्ट आला नाही. सर, संधी आहे का येण्याची? नाही सर, निकाल लावून गेले नाही. सर, दहा मार्कांनी पोस्ट घेतली. ठीक. परीक्षेसाठी आय पी सी, सी आर पी सी, एव्हिडन्स ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, माहिती अधिकार कायदा. अटक केल्यानंतरचा पंचनामा. सर, अटक केल्यानंतर त्या आरोपीची आम्ही झडती केली असते आणि पंचांसोबत केली जाते. त्यानंतर 24 तासामध्ये त्यांना न्यायालयासमोर हजर जबाब माहिती पुन्हा समोर दिला सर. मृत्यूपूर्व जबाब कुणाही समोर दिला जातो, पण न्यायालयासमोर ग्राह्य पण धरला जातो, पण तो निर्णायक पुरावा नसतो. निर्णायक नसतो पण सर्वांसोबत. हो सर, न्यायालयासमोर दिल्याला. ठीक आहे, तुम्ही पोलीस अधिकारी आणि एखाद्या आरोपीच्या मृत्यू समय तुम्ही तिथे तो एक जॉब देऊन गेलेला. हो सर, तो निर्णय केला येईल, तो ग्राह्य धरला जाईल न्यायालयामध्ये. हो सर, तो ग्राह्य धरला जातो. 164 सी आर पी सी काय? साक्षीदारांकडून जबाब घेण्या माहित नाही. माहित नाही का? 154 सी आर पी सी एफ आय आर बद्दल काय असतं ते? सर, दखलपात्र गुन्ह्यामधील वर्दी म्हणजे 154. एखादा एफ आय आर रजिस्टर झालेला आहे पण पोलिसांना कळलं की हाही आरोपी आहे, तर आरोपींची संख्या वाढवता येते का? हो सर, दखलपात्र सर, जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे राहतात दखलपात्र मध्ये मोडतात, आणि कमी गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे दखलपात्र. चापट मारणे अदखलपात्र गुन्हा आणि
हे फोन करणे हा दखलपात्र गुन्हा होता. आता मला सांगा, तुमच्यासोबत एखादी तुमची लाईफ पार्टनर किंवा मैत्रीण चाललेली आहे सोबत, आणि मैत्रीण चालता चालता तुम्ही तिचा हात ओढला, तेवढ्यात तिच्या भावाने किंवा वडिलांनी पाहिलं तुमचं लग्न झालेलं नाही, आणि मग तेच तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला गेले, तर दखलपात्र होईल का अदखलपात्र होईल? सर तो अदखलपात्र गुन्हा होईल. तुमच्या दोघांची संमती आहे, परंतु अचानक त्या मुलीचा भाऊ किंवा वडील दिसल्यामुळे तिने झटका मारला आणि मग तिने असं दाखवलं की हा माझा हात ओढतोय, आणि मग ते पोलीस स्टेशनला रेकॉर्ड केलं. तो दखलपात्र आहे का दखलपात्र? सर तो दखलपात्र होईल आणि विनयभंगाचा गुन्हा होईल. बरं, ठीक आहे.